नमस्कार मित्र हो, स्टार्स नर्सिंग चॅनलवर मी साजिद शेख आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ऑनलाईन बदली अर्ज सादरीकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये यूजर आय डी कसा क्रिएट करावा याबद्दल मी मार्गदर्शन केले होते. आता बदली अर्ज 2018 उपलब्ध झालेले आहे, ते कसे प्रस्तावित करावेत, सादर करावेत याबद्दल या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती सांगणार आहे. विनंती अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल, जिथून गट क आणि ड डाटाबेसमध्ये आपल्याला जावं लागेल. ज्याच्यासाठी आपणाला जो आहे 10323.150.101 ग्रुप सी एन डी मास्टर या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला व्हिजिट द्यावी लागेल. तेथे गेल्यानंतर आपण जो यूजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे आणि जो आपल्याकडे मिळालेला यूजर आय डी पासवर्ड आहे तो आपणाला येथे नमूद करावा लागेल आणि बदलीसाठीच्या अर्जामध्ये आपणाला इथून प्रवेश करावा लागेल. प्रवेश केल्यानंतर आपण एकतर विनंती पाहू शकता किंवा समाविष्ट करू शकता. आता मी इथं समाविष्ट करण्यासाठी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मला विनंती का पाहिजे आहे तर त्याचं रिझन मला इथे नमूद करावं लागणार आहे की माझं रिझन काय आहे विनंती बदली घेण्याचं आणि त्याबद्दल थोडीशी थोडक्यात माहिती मला इथे नमूद करावी लागेल. जोपर्यंत मी माहिती नमूद करेल मी आपणाला विनंती करेल की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपणाला लेटेस्ट व्हिडिओज लवकरात लवकर मिळू शकतील. आता मी माहिती इथे नमूद केलेली आहे, माझी माहिती मला विनंती बदली का हवी आहे याबद्दलची माहिती मी इथं थोडक्यात नमूद केलेली आहे मोजक्या शब्दात आणि रीतसरपणे मी इथं माहिती नमूद केलेली आहे. त्यानंतर मला खालच्या बाजूला जे आहे प्राथमिकतेनुसार जे पण विनंती बदली जेथे हवी आहे तेथे त्याचे प्राथमिकतेप्रमाणे क्रम द्यावे लागतील आणि जास्तीत जास्त 3 ऑप्शन असतील जे ऑप्शन मी येथे भरू शकतो. मला तिथे विनंती बदली जिथे पाहिजे आहे, विनंती बदली पाहिजे असलेले मंडळ, त्यानंतर जिल्हा, त्याचबरोबर तालुका आणि रुग्णालयाचे नाव, रुग्णालयाचा प्रकार, त्याचबरोबर प्रवर्ग, या सर्व गोष्टी नमूद करून जतन करावा लागेल. अशा प्रकारे कुठलेही 3 ऑप्शन्स म्हणजेच प्राथमिकतेप्रमाणे कोणतेही 3 विनंती स्थळे येथे आपण नमूद करू शकता. ज्यावेळेस आपण एक स्थळ जतन कराल ते स्थळ आपणाला खालच्या बाजूला नमूद झालेले दिसू शकेल. अशा प्रकारे आपण इतर 2 स्थळेसुद्धा निवडू शकता. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 अशा प्रकारे आपण प्राथमिकतेनुसार विनंती पाहिजे असलेली स्थळे नमूद करू शकता. हा अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा आणि प्राथमिकतेप्रमाणे आपली आवश्यक असलेली स्थळेसुद्धा योग्य रीतीने भरावी, जेणेकरून आपला बदली अर्ज ऑनलाईन स्वीकारला गेल्यास आपणास योग्य ठिकाणी बदली आपल्या पसंतीक्रमाप्रमाणे मिळू शकेल. आता या ठिकाणी मी 3रं स्थळ नमूद करत आहे. आपल्या पसंतीक्रमाप्रमाणे आपण 3 स्थळे नमूद केल्यानंतर आपणाला येथे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट PDF किंवा JPG फाईल अपलोड करून आपला विनंती अर्ज सादर करावा लागेल. अशा प्रकारे आपण विनंती अर्ज सादर केल्यानंतर आपणाला जे आहे आपण सादर केलेली विनंती अशा पद्धतीने दिसू शकेल.
ज्याची आपण प्रत काढून ठेवू शकता. या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि त्याचबरोबर इतर आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडून आपण आपल्या मूळ कार्यालयात जेथे कार्यरत आहात तेथे सादर करू शकता. हा झाला विनंती बदली ऑनलाईन कसे सादर करावी याबद्दलचा व्हिडिओ. अशाच प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट व्हिडिओज लवकरात लवकर पाहायला मिळतील.